नमस्कार मैत्रिणींनो, निकितास ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जन्माष्टमीसाठी खास साड्यांचे काही प्रकार बघितले आहेत, तसेच मेकअप आयडियाजही बघितले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर व्हिजिट करून नक्कीच बघा. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्माष्टमी या सणानिमित्त काही सुंदर पोज आयडियाज बघणार आहोत. मैत्रिणींनो, जन्माष्टमी हा सण आपल्याकडे खूपच उत्साहात साजरा केला जातो आणि यानिमित्त बऱ्याच जणी खूप छान तयार होऊन फोटोशूटही करतात. तर आज आपण फोटो पोजेस आयडियाज बघूया. अशा प्रकारचा पोज देऊन तुम्ही तुमची जन्माष्टमी 2024 लुक हा खूपच छान व स्टायलिश दिसू शकता. तुम्ही अशा प्रकारची कृष्ण भगवानच्या साईडला बसून पोज देऊ शकता, तसेच अशी कॅन्डिड पोजही देऊ शकता. कृष्ण बाळाला अशा प्रकारे हातामध्ये पकडून स्माइली पोज देऊ शकता. अशी बासरी पोजही खूपच छान दिसते. तसेच बाळकृष्णासोबत अशी निरागस पोजही देऊ शकता. तसेच जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर अशा प्रकारे त्यांना बाळकृष्णाचा पोज करून तुम्ही यशोदासारखी अगदी निरागस पोज देऊ शकता. तसेच असा हेवी मेकअप करून मोरपीस पकडूनही तुम्ही छान पोज देऊ शकता, कारण मोरपीस हा कृष्णाचा खूपच प्रिय होता आणि त्यामुळे ही पोज खूपच एव्हरग्रीन आणि ट्रेंडिंग आहे. तसेच अशा प्रकारची मोरपंख साडी असलेला पल्लूही तुम्ही स्टाईल करू शकता व अशी पोज देऊन खूप स्टाईलिश दिसू शकता. अशा प्रकारे सुंदर सुंदर पोजेस देऊन तुम्ही तुमचा फोटोशूट करू शकता. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला या पोजेस आवडल्या असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून घ्या, तसेच शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन कीप स्माइलिंग. बाय बाय.